गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उभारण्यात येणाऱ्या इतर बांधकामामुळे आजूबाजूच्या परिसरात धुळीच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. हा विमानतळ दाट लोकवस्तीच्या परिसरात असून उत्खनन आणि बांधकाम साहित्याच्या वाहतुकीमुळे अजूनही मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे. मोपा पोलीस स्थानक परिसरात रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यानं पूर्ण पोलीस स्थानक धुळीने माखलेले आहे. मोपा विमानतळ परिसरात होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार पुरेशा उपाययोजना करत नसल्याची टीकाही या भागातून होत आहे. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर हांव आसा. जंय आयज गोंया सरकारान जें पोलीस स्टेशन केलां, मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन जें हांगासर केलां, तें पोलीस स्टेशन काय रस्तो तें आमकां खबर ना. त्या पोलीस स्टेशनान इतली धूळ आसा आणी इतल्या प्रमाणान थंयसर जो स्टाफ आसा आनी थंय धुळीचें इतलें साम्राज्य आसा, तातूंत बरो मनीस हेल्थी भितर सीक पडूंक शकता. सरकारान हांगासर जियोमराग एअरपोर्ट येवन कोट्यांनी खर्च केला, पण जे सुविधा पयले जाय ते स्टाफाक जे सुविधा जाय, तेका टॉयलेट जाय, बाथरूम जाय, ते सुविधांची पयल्या जाल्यार थंय कांयच अर्थ ना. सरकारान ताबडतोब हातून लक्ष घालून लोकांचे लायफ हांगा लोकूय खुबशे आउटपोस्ट म्हटल्यार हांगासर ही एरिया आहा ती मोपा एअरपोर्टाक दिल्यात. हेतून पंचक्रोशी 5 गांव आसात, पण आयज सरकारान नाका थंय खर्च करून जाय त्या गोश्टींक खर्च करपाची गरज आसा. जो आमचो मुख्यमंत्री गोंयचो प्रमोद सावंत आसा, ताचे कडेन हें खातें आसा. ताणी ताबडतोब हेची आयज ह्या 8 दिसां भितर सोय करपाची, नाजाल्यार हे गोष्टी आहा पळय ते इंटरनॅशनल जगाच्या फाटीर वयतले. इतलेंच हांव सरकारकडे मागता, तेंच्यांनी तेंची सोय करची म्हणून. सध्या आम्ही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ज्या परिसरात मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे त्या परिसरात आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोपा ग्रीनफील्ड विमानतळ कार्यान्वित झाला आहे आणि या विमानतळावरून अनेक विमाने ये जा करत असतात. परंतु पोलीस स्टेशनच्या परिसरात जी सध्या पोलीस स्टेशनसाठी इमारत कार्यरत केलेली आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि हे धुळीचं साम्राज्य एवढं वाढलेलं आहे, धुळीचं प्रदूषण झालेलं आहे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात 40 जास्त पोलीस दल कार्यरत आहे आणि त्यांच्या जेवण्या खाण्यामध्येही ही धूळ जात आहे, त्यांना बसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठीही ही धूळ देत नाही, असं एवढं हे भयंकर धुळीचं साम्राज्य या परिसरात आहे. एखादं वाहन आलं तर धुळीचं साम्राज्य घेऊन हे वाहन उडत उडत येतं आणि ती धूळ मग या ठिकाणी बसलेल्या ज्या आसन व्यवस्था आहेत, खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यावर दाड होते, पोलिसांवर बसते आणि एखाद्या वेळी पोलीस चहा पीत असेल किंवा जेवण घेत असेल तर ही धूळ त्याच्या तोंडा नाकात जाण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे पोलीस असुरक्षित आहे, आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. या धुळीमुळे खोकला दम्याचे रोग वाढलेले आहेत. गृहमंत्री या नात्याने आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन जे 24 जनतेची सुरक्षा देण्याचं काम पोलीस दल करत असतात आणि त्यांच्या आरोग्याची मात्र काळजी सरकार कसे काय घेऊ शकत नाही, हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोपा विमानतळ सुरू करण्यापूर्वी अगोदर या परिसरात पोलीस स्टेशनच्या ज्या सगळ्या सर्व सोयीसुविधा असायला हव्यात त्या सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने पोलीस स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे, परंतु एअरपोर्ट सुरू होण्यापूर्वी या सुविधा सरकारने पूर्णपणे जे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक होतं ते देण्याची गरज होती, परंतु सरकारने दिलेलं नाही. त्यामुळे भविष्यात या पोलीस स्टेशनवर कार्यरत असलेल्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन हे पोलीस स्टेशन या परिसरात निदान दररोज पाण्याचे फवारे मारून ज्या काही गैरसोयी आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर मात कराव्यात. माहिती अभावी बंधाऱ्याला विरोध होत असल्याचं उसगाव गांजे सरपंच म्हणाले. बंधारा आधी समजून घ्या आणि मगच विरोध करा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. हा बंधारा बांधण्यात
पंचायतीची कोणतीही भूमिका नाही किंवा या कामासाठी पंचायतीनं कोणताही एनओसी जारी केलेला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी पुढे दिलं. तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट, त्याबद्दल आमका पंचायतीक तर अजून तरी काय होणार. तरी असताना ज्यांना ते काम चालू झाले त्यांना लोक सगळे येले. लोक येऊन म्हाका विचारूंक लागले, बाबा कितें? तेन्ना हांवें त्यांच्या ऑफिशियलांक आपयल्या सगळ्यांक आनी तुमी एक्सप्लेन करा म्हटलें. सो जालें कितें, ते भितरल्यान कोण म्हादयेचो इश्यू लागले काडूंक, कोण आनी उदक हेजो पीडब्ल्यूडीच्या उदकाचें तुमी, हांव हांकां कितें सांगूंक सोदता लोकांक. पयलीं ते बंदाराचे कोण ऑफिशियल आसा तांकां मेळा, तेंचे कडल्यान तें प्रोजेक्शन जाणून घेया. तो बंदारो बाबा बरो की वायट तो तुमी विचार करा आनी फुडें तेजे डिसिजन घेया. पयलींच बंदारो नाका 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 करूं नाका. जर तुमकां नाका जाल्यार तुमी करून घेवं नाका. पयलीं त्या ऑफिशियलांक मेळा, तेंचे कडेन उलया. आसता दिसता ग्रामसभा. सर पण समज लोकांक तो बंदारो नाका जाल्यार तुमी लोकां वांगडा रावतले काय कशें कितें? लोकां वांगडा राव, लोक आमचेच न्हू, लोकां वांगडा रावचेच पडटले. पूण हांव लोकांक इतलेंच सांगता, तो बाबा तुमकां खरोच बंदारो नाका हेजेर विचार करा आनी फुडलें हें करा. सो ती मिटींग कितें बीन जातली डब्ल्यूआयडी वांगडा तुमी लोकांक कॉन्फिडन्सान घेवपाक? जर जर लोकांनी सांगलें म्हाका तेंच्या ऑफिशियला वांगडा मिटींग आपया, हांव अवश्य आपयतां. एज अ सरपंच तुमकां दिसता की बंदारो जाय गांवां खातीर? पळय आतां कितें आसा तुमकां हें सांगता, आनी कितें बेनिफीट आसा लोकांक? म्हाज्या इश्यू आसा कोणाचो? तुमचो. तुमी येया, तुमी फुडें जावन उलया आनी तुमचे विचार म्हणा आनी तेंचे विचार आयकून घेया. तुमी जर तुमकां मान्य ना, तुमकां बरो दिसना जाल्यार सोडून दिया, आनी जर तेजे खरेंच बेनिफीट आसा जाल्यार करून दिया न्ही तुमी. सर लोकली आसा जाल्यार तुमी आयकून घेतले तांचे म्हणणें, भायल्यांक सोडून? भायले लागत ना न्ही, लोकल येवनी. आतां त्या दीस तेंच्यांनी काम अडयलें, तेंकां हांवें सांगलेली कंप्लेन दिया पंचायतीन. तेंच्यांनी 15 दीस जाले कंप्लेनूच दिवना. आनी जेन्ना हांवें फोन करून सांगलें अरे कंप्लेन तरी दिया, त्या दिसा धांवन धांवन येयल्या आनी कंप्लेन दिल्या. आतां उदक बंदारांत ते उदकांक कितें बेनिफीट आहा? म्हणजे थंयच्या लोकांक उदक दितले बी तशें कितें सांगलां तुमकां? आतां कितें सांगलां तेंच्यांनी, थंय व्हडलो प्लांट करतले म्हणून म्हाका हेणी सांगलां. बदामी हांव तेंच सांगूंक सोदतां, बदामी सराक तेंकां कोणाक कोणाक कितें फायदो जाता, सोनारबागांच्या लोकांक कितें फायदो जातलो, मुड्डे वयल्या लोकांक कितें फायदो जातलो, तो तुमी एक्सप्लेन करून दाखया. आनी तेंचे जे कितें बंदारा बद्दल विचार आसा ते मारून घेया तुमी. आतां ते लोकांक बंदारोच नाका म्हणटा ते, जाल्यार तुजो स्ट्रॅटजी आसतलो? लोकांक नाका जाल्यार आमकां नाका न्हू. पण पयली एकदम डिस्कशन जावपाक जाय. लोकांनी कितें सांगूंक सोदता, बाबा तो बंदारो पयली जाणून घेया, मागीर नाका म्हणा. कित्याक आतां प्रत्येक प्रोजेक्टाक लोक हे करता. आतां कचऱ्याचो प्रोजेक्ट जाता हांगा मारवा सड्यार, कोमलदादीन 5,000 फुकट जागो दिल्या, बरो प्रोजेक्ट. थोडे लोक येता आनी आपल्याक कचऱ्याचो हेच नाका म्हणटा, प्रोजेक्टूच नाका म्हणटा. तेच सांगता हांव तेंकां, पयलीं जाणून घ्या बाबा तुमकां कितें फायदो जातलो, नुकसान जातलो, ते जाणून घ्या आनी मागीर फुडलें हें करा. सो अकॉर्डिंगली तुमी अशी अरेंज करूंक शकता तांची मिटींग? हय, हांव मिटींग अरेंज करूंक शकता. पूण ही मिटींग अरेंज करूंक शकता एका हेजेर, ती फक्त बंदाराच्याच हेजेर आसतली. ती मागीर तो म्हादयेचो इश्यू काडटा, मागीर आनी उदकाचो इश्यू काडटा, तें नाका. बंदारो जाल्यार बंदाराची मिटींग. सोनारबागा लोकांची? सोनारबागांच्या लोकांची, काकांच्या लोकांची. ना तेंकां हांवें कितें आसलें, हांव पयर दिल्ली आसलो. सो म्हाका फोन केल्लो तेंच्या, हांवें तेंकां सांगलेलें सोमारा या, हांव तुमकां उलोवपाक फेस करपाक रेडी आसा. पूण ते आयज कोणूच येवंक ना. हांव ना तेन्ना ते भायर प्रेस कॉन्फरन्स घेता. हांव जेन्ना पंचायतीन आसता तेन्ना कोण येत ना म्हाका विचारपाक.